नमस्कार, मी अर्पिता महाजन, पूर्वाश्रमीची प्रियांका फलटणकर। मी राहते कोल्हापूरला। माझा वयोगट आहे 22 वर्ष पुढे। आज मी आपल्यासमोर सादर करत आहे एक पान प्रतिभेचे, यामधील माझा आवडता कादंबरी युगंधर शिवाजी सावंत यांची। यामध्ये सुरुवातीला श्रीकृष्णाने जे प्रास्ताविक दिले आहे ते मी आज वाचन येथे करीत आहे। मी विष्णूचा अंश आहे हे एका पायावर मान्य करायला तुम्ही आनंदानं लगेच तयार होता। आजही आहात, उद्याही असाल, शेकडो वर्ष मी आवर्जून सांगत आलो मी अंश रूपानं तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे। ते मात्र विकलून आकलून घ्यायला तुमची मुळी तयारीच नाही। हे कसं, का आणि कुठवर? खरं सांगा, मी हे तुमच्याशी बोलतोय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःशीच बोलत नाही काय? मला कृपा करून तुमच्यापासून दूर देवाऱ्यातील वासुदेव नका मानू। तुमच्या मनाच्या देवाऱ्यातील अच्युतच तुमच्याशी बोलतोय असं माना। फार वर्ष झाली आहे आपला संवाद होऊन, सुमारे 5000 अधिक वर्ष। आता मनसोक्त मनमोकळं बोललं तर पाहिजेच। बोलायला मी तयार आहे आणि तुम्ही ऐकायलाही उत्सुक असालच। यावेळी माझ्यासमोर मूळ प्रश्न आहे तो मी कसं बोलायचा हा। माझा संपूर्ण जीवनपट थरारक घटनांनी कसा तुडुंब भरला आहे। फांदी फांदीवर हिरवे, गुलाबी, कच्चे, पक्के फळांचे घोसच घोस लहडलेले असावेत असा डेरेदार औदुंबर वृक्षासारखं होतं माझं जीवन। अश्वत्थासारखं नव्हे, औदुंबरासारखंच। शब्दशहा शेकडो हजारो स्त्री पुरुष व्यक्तिरेखा या वृक्षाभोवती फेर धरून गेल्या। किती फांद्या, त्यावर लहडलेले घटनांचे किती किती अगणित घोस। माझ्या जीवनगाथेची वाटचालही तशी सुखासुखी व सरळ झालेली नाही। अनेक प्रज्ञावंत ऋषीमुनींनी माझी ही जीवनगाथा स्वतःला भावेल, रुचेल तसं आंगडं टोपडं चढवून मनसोक्त चढवली मडवली। हळूहळू अगदी डेरेदार अश्वत्थ वृक्षच केला त्याचा, तोही उलटा अश्वत्थ। गेली सुमारे 5000 वर्ष अनेक कुटच कुटच चढलीत माझ्या जीवनपटावर। मी आज ठरवले अगदी पक्क की माझ्या खऱ्या अस्तित्वावर चढलेली, भावुकतेनं नकळत चढवलेली ही सर्व पुट निर्धारानं शक्य तेवढी खरडून काढायची। परखड भाषेत केवळ खरं तेच बोलायचं। खरं तेच बोलायचं ही तर माझी जन्मजात खोडच आहे। त्यासाठी मुळाचा शोध घेणारे प्रश्नच प्रश्न प्रथम तुम्हाला व स्वतःलाही विचारायचे, मग पटतील अशी त्याची तर्कशुद्ध निर्दोष उत्तरं शोधायची। तुम्हीच सांगा, माझी गीता म्हणजे दुसरं तिसरं काय आहे? कठीणात कठीण प्रश्न आणि सोप्यात सोपी रसाळ उत्तरच नाहीत का ती? हजारो वर्ष मी सर्वांच्याच नानाविध प्रश्नांना नानाविध प्रकारची केवळ उत्तरच देत आलो। ती पटली म्हणून तर तुम्ही मला अभिजात श्रेष्ठ तत्वज्ञ मानलं, एक अतुल दार्शनिक मानलं, ते ठीकही आहे। पण या तत्वज्ञाचा अगदी सहज कुणालाही न कळेलसा तुम्ही चक्क अवतारी ईश्वर करून टाकलात। त्या तत्वज्ञापणाचा अधिकारी म्हणून मी आज केवळ एकच प्रश्न विचारतो आहे अगदी सर्वांसाठी। मिळेल काय म्हणाले त्याचं मला समर्पक उत्तर? आज तरी काय करून ठेवलं गेल्या हजारो वर्षात माझ्या जीवनचरित्राचं सर्वांनी, माझ्या निस्सीम भक्तांनी तसंच कडव्या विरोधकांनीही? कुठून कुठवर आणून ठेवले मला? भाबड्या भक्तांनी त्यांच्या सोयीनं माझा देव केला, तर विरोधकांनी कृष्ण, कारस्थानी, कपटी अशी निवडक उपाधी देऊन मला हात झटकले, मला कुटील कारस्थानी ठरवलं। यासाठीच माझ्या स्वच्छ जीवनाच्या नीलवर्णी सरोवरात हजारो वर्ष दाटलेलं सर्व शेवाळं आज माझं मलाच निर्धारानं दूर करायचं आहे माझ्या हातांनीच, केवळ माझ्या आंतरिक समाधानासाठी। म्हणून तुम्ही पिढ्यानपिढ्या वाचलेलं, तोंडपाठ केलेलं पारंपरिक पोथीनिष्ठ श्रीकृष्ण चरित्र मी मुळीच सांगणार नाही। आज या क्षणी माझं जसं घडलं तसं चरित्र सांगितल्याविना मुख राहणंही माझ्या हातात नाही। फार तर फार काय होईल, एखादी नगण्य घटना पूर्णतः दूर राहील, घटनांचा क्रमही कुठेतरी मागं पुढं होईल, एखादा छोटासा संदर्भ समूळ निसटेलही, त्यामुळं खरोखरच फारसं काहीही बिघडत नाही। धन्यवाद।